नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा। या ठिकाणी अहमदपूर तालुक्यामध्ये निवडणुकांचे पडघम वाजले आहेत आणि त्या दृष्टीने सामाजिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात तसेच धार्मिक क्षेत्रात सुद्धा आपली उल्लेखनीय कामगिरी असणाऱ्या माधव देवपते पाटील यांचा 9 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा होतो आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्याशी खास बातचीत करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। पाटील, आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने काय सांगा? नमस्कार सर, न्यूज महाराष्ट्रामध्ये माझं यायचं काम म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, संत तुकोबा महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एक संतांचा महाराष्ट्र आहे आणि जागणारा महानेत्याला मानणारा महाराष्ट्र आहे माझा। तरी आज श्रावण महिन्यामध्ये माझा वाढदिवस आलेला आहे। मी पंचायत समिती गण उजना किंवा सिंदगी बुद्रुक असेल मी एक उमेदवार होणार आहे म्हणून माझा नेहमानेहमी माझा वाढदिवस 9/8/2022 रोजी आलेला आहे। तरी सामाजिक क्षेत्रामधले असतील, राजकीय असतील, वारकरी असतील, शेतमजूर असेल, शेतकरी असतील, माझे मित्र परिवार असेल, माझ्या नांदेड रोड धनगरवाडा हॉटेलवर मी एक प्रीतीय भोजन माझ्या वाढदिवसानिमित्ताने ठेवलेलं आहे। तरी मी 10 वर्ष झालं मी रस्त्यावर काम करतो। मी ठाण्याचं काम असेल, तहसीलचं काम असेल किंवा मर्तू असेल, रोडो ऑक्सिजन झालेला असेल, ह्या क्षेत्रामध्ये मी कुठं कमी पडाय नाही म्हणून माझ्या 9/8/2022 रोजी हा श्रावण महिना आलेला आहे। म्हणून मी पवित्र महिना आल्याबद्दल मी प्रीतीय भोजन निस्तब भोजन वाढदिवस करून काही कामाचं नसतं आहे म्हणून आलेल्या लोकाला प्रीतीय भोजन करून मी लाभ घ्यावो म्हणून या निमित्ताने तुमच्या चॅनेलला बातमी द्यायला तुम्हाला मी अभिनंदन केलो। तुम्ही माझ्या बातमी दिल्याबद्दल तुमचं पण येणाऱ्या सर्व कार्यकर्ते, सर्व गणामधले, सर्व राजकीय क्षेत्रामधले सर्वांमधले माझा वाढदिवसानिमित्ताने सर्वांनी प्रीतीय भोजनाचा लाभ घ्यावा, आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना तसेच मित्रपरिवाराला त्यांच्या वतीनं विनंती करण्यात आलेली आहे। दिनांक 9 ऑगस्ट रोजी धनगरवाडा नांदेड रोड येथे सर्वांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छेच्या बरोबरीनंच या प्रीतीभोजनाचा आस्वादसुद्धा सर्वांनी घ्यायचा आहे। यशवंत गाडगेसह मी त्रिशरण मोगावकर, अहमदपूर, लातूर।